निसर्गाला मुक्त हस्ताने उधळण केलेल्या ग्वागर तालुक्यातले वेलणेश्वर हे गाव मुंबईपासून सुमारे 290 किलोमीटर तर पुण्यापासून 252 किलोमीटर अंतरावर आहे। ग्वागरच्या पर्यटन नकाशावरील वेलणेश्वर हे एक न चुकता येणारे ठिकाण आहे। सुमारे 1200 वर्षापासून हे गाव या किनाऱ्यावर वसले आहे। इथला एकांत नारली पोपलींच्या बागातील वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या गनगंभीर गाजेमुळे वेलणेश्वर परिसर वेगळाच भासतो। मंदिर आणि समुद्रतट असलेले वेलणेश्वर गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे। येथील समुद्राचा तट नारळांच्या झाडांनी दाटीवाटेने भरलेला आहे। समुद्राच्या वळणाच्या तटामुळे या जागेचे नाव वेलणेश्वर पडले असावे। वेलणेश्वर मंदिराच्या शेजारी समुद्री भागाला मेरुमंडल म्हणतात। नमस्कार, मी धर्मेंद्र माटल, तुमचं वेड कोकणचं या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण आता कोकण सफर करतोय, तर आजचा एपिसोड असणार आहे वेलणेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा। चला आता आपण उतरतोय, वेलणेश्वर मंदिर आहे मागे बघताय आणि उतरतोय। वेलणेश्वर मंदिरामध्ये एंट्री करतो आतमध्ये आणि खूप वेलकम झालाय, कारण आम्ही चुकून पुढे गेलो गॉगर साईडला। आपण आता वेलणेश्वर प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भले मोठे दीपस्तंभ दिसतील। महोत्सव यात्रेच्या दिवशी या दीपस्तंभावर दीप लावून त्याचे उजळण केले जाते। प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर समोरच लागतो तो मंदिराचा गाभार। वेलणेश्वर देवाचे देवस्थान हे या गाभाऱ्यामध्ये आहे। गाभाऱ्याला लागूनच श्री कालभैरव देवाचे मंदिर आहे। त्यामध्ये देव कालभैरव, देव गावरका, श्री सालबाई देवी, श्री झोलाई देवी, श्री भूताई देवी यांचे दगडी पाषाणे आहेत। पुरातन काळातले वेलणेश्वर मंदिर, याची मांडणी ही पुरातन काळातील मांडणीप्रमाणे केली आहे।
आता इथून निघालो आहे. आपल्याला दुपारचे 1 वाजले, जेवायचं वगैरे आहे आणि बीचवर एन्जॉय पण करायचं, त्यासाठी आपल्याला लवकर लवकर जावं लागेल. तर आम्ही आता इथून निघालो आहे, वेलेश्वरचे दर्शन घेऊ, तर पुढे आपण नाश्ता वगैरे करू, कारण कोणी जेवण वगैरे आलं नाश्ता वगैरे करून आपण हेदवीला जाऊ. हेदवी बीच क्वालिफाय झाले पर्यटकांना भुरळ करत आला. गुहागर पासून मोडकाआगर या मार्गे साधारण 20 किलोमीटर अंतरावर वेलनेश्वरचा निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. चंद्राच्या कोरीप्रमाणे असलेल्या किनाऱ्यावर माडाच्या वृक्षाचे सौंदर्य पाण्यासारखे आहे. अथांग पसरलेल्या अरबी समुद्रामध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असते. हॉटेल आहे माझ्या मागे आणि इथेच बीचच्याच बाजूला एक हॉटेल आहे, म्हणून तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. पण येत्या वेळेला डबा वगैरे घेऊन या, कारण पर्यटन ठिकाणी आलात ना तर तुम्हाला महागच भेटणार इकडे. आता रस्ता भाडं 40 रुपये, आम्ही आता ऑर्डर देतो आहे. आम्ही 10 की 9 जण टोटल आहोत, आम्ही त्याची ऑर्डर देतो आहे आता. आणि थोड्यात आम्ही जेवण घेऊन समोरच बघताय, तुम्ही इथून नजारा छान दिसतो आहे मागे आहे माझ्या, इथून छान नजारा दिसतो आहे बीचचा. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.